नमस्कार, मी मानसी भावसार। शहर व ग्रामीण परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणाऱ्या आपले शहर वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। चला तर आता पाहूया आजचं विस्तृत बातमीपत्र। अनेक वर्षांपासून डोंबिवली पश्चिमेकडील गुप्ते रोडवर माघी गणेश उत्सव साजरा करण्यात येतो। मंडळाचे अध्यक्ष सुजित नलावडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते गणेशोत्सवानिमित्त अथक मेहनत घेत असतात। मंडळाच्या वतीने दरवर्षी वह्या, छत्री, पुस्तकं वाटप यासह अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात। माघी गणेशोत्सवात नलावडे म्हणाले, आज आपला देश कोरोना महामारीशी लढत आहे। जगावरील हे संकट लवकरात लवकर निघून जावं अशी श्री गणेशाकडे प्रार्थना करतो। जोपर्यंत आपला देश कोरोनामुक्त होत नाही तोपर्यंत सर्व नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं। नमस्कार, मी सुजित नानावडे, डोंबिवली नवतरुण मित्र मंडळातर्फे मी सर्वप्रथम इथे आलेल्या सर्व भाविकांचे, सर्व गणेश भक्तांचे इथे स्वागत करतो। आणि गेली 12 वर्ष आपण डोंबिवलीमध्ये माघी गणेशोत्सव साजरा करतो आहे। या मंडळाच्या वतीने आपण वह्या वाटप, पुस्तकं वाटप, तसेच छत्री वाटप असे भरपूर कार्यक्रम आपण या मंडळातर्फे आपण राबवत असतो। गेली अनेक वर्ष हे चांगल्या प्रकारचे कार्यक्रम या मंडळातर्फे राबवण्यात येतात, पण ह्या वर्षी आणि गेल्या वर्षापासून जो कोरोनाग्रस्तने ज्या भारत देशाला आपल्या ग्रासलेला आहे, तर त्या कोरोनातून मुक्त करण्यासाठी ह्यावेळी आपण गणपती खूप एकदम साधेपणाने साजरा करण्यात आला आहे। तरी माझी ह्यावेळी ईश्वराला हीच एक विनंती आहे की लवकरात लवकर आपला देश हा कोरोना जो ग्रस्त झालेला आहे तो कोरोनामुक्त करावा। आणि डोंबिवलीतील नागरिक, महाराष्ट्रातील तसेच भारतातील तमाम नागरिकांना पण माझी विनंती आहे की तुम्ही मास्क वापरा आणि आपण कोरोनाला जास्तीत जास्त दूर पळवून लावूया, एवढीच माझी डोंबिवलीतील सर्व नागरिकांना विनंती आहे। धन्यवाद। तर हे होतं आजचं बातमीपत्र। आमचं बातमीपत्र आपणास कसं वाटलं? आपल्या सूचना व प्रतिक्रिया आम्हाला निश्चितच कळवा। व पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह आपले शहर वृत्तवाहिनीत। तोपर्यंत धन्यवाद।